दिव्यांग साहेब काय काय नाव काय तुमचं? नामदेव गोपाळ पानमन. काय एकदम गाडी एकदम मैदानात चाललंय मराठी आरक्षणासाठी. कुठलं गाव म्हटलं तुम्ही? कडूस. कडूस. कुठे आलं कडूस? प्रतिपंढरपूर. कडूस किती लांब आहे? 17 किलोमीटर. 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर गाडी घेऊन आला तुम्ही? हा. तुमचं नाव काय? नवनाथ पानमन. आता मला सांगा, नारायण राणे साहेब साहेब असं म्हणतात की मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा, काय म्हणजे काय नेमकं? सगळे हे कुणबीच आहेत, मराठा कुणबी आहेत, शेतकरी बंधू आहेत, सगळे कुणबीच आहेत. जुन्या रूढीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळापासून सगळे कुणबी आहेत. म्हणजे आता जे सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला तर ते काय मिळालं नाही? तुम्ही कुणबी असे होता तर मग काय मिळालं नाही? इथं विदर्भाच्या मराठ्यांना सर्टिफिकेट मिळतं, इथं मराठवाड्याच्या लोकांना मिळत नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण कुणबी सर्टिफिकेट मिळतं. काही लोक का मागे राहिले? आता ते ज्यांच्या कारणास्तव काहीतरी दुरुस्त नसेल त्याच्यामुळं ते झालेलं असं. तुमचं नाव? अशोक बोर. नारायण राणे असं म्हणतात की कुणबी वेगळा आणि मराठा वेगळा. नारायण राणेच चुकीचं सांगतात. कसं काय? ते मंत्री आहेत, त्यांना संविधान माहिती आहे, त्यांची समिती होती मराठा आरक्षण देण्यासाठी, ते कसं चुकीचं सांगतात? अहो, हिंदू मराठा म्हणून ते ना लोकांची दिशाभूल करतात. त्यांची दोन्ही मुलं आणि ते स्वतः आहे ना मराठा, आज हिंदू सांगतात आणि जनतेची दिशाभूल करतात. आज इथं कुणबी मराठ्याचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आधी जे शेतकरी आहे ते शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा कुणबी मराठा म्हणून आपल्या याच्यावरती नोंदी आहेत, तरी आपल्याला दिलं जात नाही, कारण की ही राजकर्त्यांची नाकर्तेपणा आहे. एवढे मोर्चे झाले, आंदोलन झाली, का मिळत नाही आरक्षण? आरक्षण हे मराठी आमदार आहेत ना, यांच्या चुकीमुळेच मिळत नाही. आमचं हे रास्त म्हणणं. आमदारांना तुम्हीच निवडून? आमदारांना आम्हीच निवडून देतो, पण ते लोक आहे ना मराठ्यांचा विचार करत नाहीये. मराठी लोकच निवडून देतात आणि मराठ्यांच्या जीवावरतीच हे सगळे मोठे झालेत. ही लढाई कुठपर्यंत आली मला सांगा? 58 मोर्चे झाले, आंदोलन झाली, एवढा मोठा मोर्चा आला संभाजीनगर मध्ये, इथे सभा होते, हे आंदोलन कसं झालं, पुढे कसं झालं? हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, कारण की आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना 90% मार्क मिळाले तरी त्यांना याला मेडिकलला वगैरे जाता येत नाही, MPSCला वगैरे जाता येत नाही. एक एक दोन दोन मार्कासाठी बाकीच्या जातीचे लोक पुढे जातात आणि आम्हाला मागं ठेवलं जातं. ओबीसीवाले म्हणतात आमच्यातून द्यायचं नाही, आता कसं घेणार? ओबीसीला द्यायचं नाही तर आमच्या मराठी आमदारांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करावं. मी तर म्हणतो त्या आमदारांनी आता त्यांच्या वेडट्टीवार साहेब बोलतात, त्या छगन भुजबळ बोलतात, अजून धनगरांसाठी त्यांचे लोक बोलतात. आमचे मराठी आमदार 156 आमदार आहेत, त्यांनी पण बोललं पाहिजे ना, त्यांना विरोध केला पाहिजे मराठ्यांसाठी. सगळ्यांनी मराठी यांना यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा मराठा नेत्यांनी. मराठी आमदारांनी म्हणजे मराठा राजीनामा द्यावा पहिलं. सगळ्यांनी राजीनामा द्यावे. सगळ्यांनी राजीनामा द्यावा. मत मागायला यायचं का? राजीनामा का दिला? हा, जर यांना इतक्या वर्षात मराठ्यांसाठी काय करता येत नाही ना तर राजीनामा द्यावा, नाही तर मत मागायला येऊ नये मराठ्यांकडं. काय आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे? आमदारांनी खासदारांनी राजीनामा दिलाच पाहिजे. यांना फक्त मतदानासाठी मराठा आठवतो, इतर वेळेस कुठे जातात? एक ओबीसी नेता ओबीसींच्या आरक्षणासाठी लढतो, मराठा आमदार खासदारांनी काय बागड्या मारल्या का? यांनी मराठा समाजासाठी तुम्हीच निवडून, तुम्हीच खासदारांना आमदारांना निवडून दिलं ना. याच्या पुढे मराठा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही. प्रत्येक गावात बहिष्कार टाकला जाईल. आरक्षण जर आता आरक्षण जर नाही दिलं तर 2024 एकही मराठा आमदार आम्ही निवडून देणार नाही. कसं काय निवडून देणार? मतदान तर करावं लागेल. मतदान करणार त्याला करणार आम्ही. मग तुम्ही वेगळा पक्ष काढणार का? मनोज जरांगे पाटील वेगळा काढणार? आमच्या मराठा समाजामध्ये पक्षच नाहीये. आम्ही नोटाला मतदान करू पण ह्या एकही मराठा आमदाराला आम्ही निवडून देणार नाही 2024 नंतर. मराठा आमदारांची चूक काय मला सांगा? ते तर म्हणतात काय मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. भाजपचे आमदार म्हणतात, राष्ट्रवादीचे म्हणतात, छगन भुजबळ पण म्हणतात, प्रकाश आंबेडकर पण म्हणतात, पण ते कायद्यात बसत नाही अशी एक अडचण आहे, ती कशी सोडवली? कोण म्हणतं कायद्यात बसत नाही? कायद्यात बसत नसेल तर हे काय चाललंय एवढं? कायद्यात बस कायद्यात बसतय म्हणूनच एवढं चाललंय ना. मग कायद्यात बसत का देत नाही लोक? समजा 10 दिवसात नाही मिळालं तर काय करायचं? 10 दिवसात पुढचे जे आम्हाला जे जारंगे पाटील जे सांगतील ते पुढचा निर्णय होईल आमचा. काय कोण सांगेल?
धरंगे पाटील जे सांगतील ना 24 तारखेला सरकारला अल्टिमेट दिलेले 24 तारखेनंतर जे धरंगे पाटील आता पुढे जे सांगतील त्याच्या ह्याच्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा सगळं जे काही सांगतील ते होणार पुढे। आणि तुमचं गाव काय नाव काय? माझं नाव संदीप बाळशिराम बोंबले, राहणार वेताळे, तालुका खेड, राजगुरुनगर। हुतात्मा राजगुरूंच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेलो आम्ही मराठी माणसं। आमच्या न्यायासाठी आम्हाला असं लढावं लागतं। राजगुरुनगरचे जे कार्यकर्ते त्यांच्याशी मी बोललो, आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करू।